नमस्कार, मी गौरी। आज आपण बनवणार आहोत पाणीपुरीसाठी लागणारं गोड पाणी। त्यासाठी मी चिंच इथे गरम पाण्यात भिजायला ठेवली आहे। त्यानंतर त्याला अर्धा तास तरी भिजू द्यायचं। हे भिजल्यानंतर याच्या मस्त बिया काढून टाकायचे आणि थोडं त्याच्यातलं जास्त पाणी आहे ते आपण मिक्सरच्या पाण्यामध्ये टाकून देऊयात आणि याला मस्त मॅश करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यातल्या ज्या बिया असतात त्या मी बाजूला काढून घेतल्या एका प्लेटमध्ये। आता फक्त पाणी ठेवलं आहे, बिया सर्व काढून टाकायचे आपल्याला। त्यानंतर ही याची प्युरी यामध्ये टाकून द्यायची मिक्सरमध्ये आणि यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकलं आहे मी। काळं मीठ टाकल्यानंतर जिरे पावडर टाकली थोडीशी आणि जिरे पावडर टाकल्यानंतर यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकते थोडीशी। लाल मिरची पावडर टाकल्यानंतर याला मस्त मिक्स करून घेते, म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये हे पाणी टाकून देते। त्यानंतर थोडासा गूळ टाकून देते चवीनुसार यामध्ये आणि याला मस्त उकळून देते। जोपर्यंत हे थिक होत नाही, म्हणजे घट्ट होत नाही पाणी, तोपर्यंत त्याला उकळून घ्यायचं आहे आणि आपली रेसिपी रेडी।